या श्रावण महिन्याच्या महापर्व काळावरती आपल्या संगमनेर तालुक्यात खूप सप्ताह असतात. या श्रावण महिन्यामध्ये सप्ताहाचं विशेष महत्त्व आहे. 12 महिन्यामध्ये पवित्र महिना श्रावण महिना आहे. या 12 महिन्यामध्ये या महिन्यामध्ये अभक्ष भक्षण सोडा, लसूण कांदासुद्धा लोक त्याग करतात. या महिन्यापासून चातुर्मासाची सुरुवात होते. या महिन्यामध्ये भगवान शंकराची उपासना केली जाते, महादेवाची भक्ती आणि भगवान भोलेनाथ. तसं तर पाहिलं तर भगवान भोलेनाथ हा असा देव आहे एकमेव की हा तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होतो. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ बहु सोपे दळ. एक बेलाचं पान महादेवाला जर आपण अर्पण केलं, त्रिदलम त्रिगुणाकारम, तीन पानाचं बेलपत्र जर महादेवाला अर्पण केलं तर तीन जन्माचं पाप निघून जात. त्रिजन्म पाप संघारम बिल्वपत्रम शिवार्पणम. तीन पानाचं बेलपत्र महादेवाला अर्पण केल्यानंतर तीन जन्माचं पाप जातं एवढं महिमान बेलपानाचं आहे. हे बेलपत्र कसं निर्माण झालं? भगवान शंकर, विष्णू आणि ब्रह्मदेव या तिघांचं तेज एकत्र आलं, त्यातून तीन पानाचं बेलपत्र तयार झालं. हे बेलाचं पान महादेवाला वहावं त्याच्यासाठी असं काही विशेष अट्टहास नाही लागत. बेलाचं झाड प्रत्येक गावामध्ये असतं. आता तर घराघरात दारादारात बेल लोक लावतात, शेतात लावतात. का? सध्या या 2-3 वर्षामध्ये भगवान शंकराच्या भक्तीचं खूप महिमान वाढलेलं आहे. जी मंदिरं ओसाड पडली होती आता तिथं गर्दी झाली आहे प्रचंड. महादेवाला रोज एक तांब्याभर पाणी घातलं तर आपल्या जीवनातले 3 दोष निघून जातात. कालसर्पदोष, वास्तुदोष आणि पितृदोष. पितृदोष तर एवढा भयान आहे, अशी माणसाची परिस्थिती, धान्याचे पोते किती भरले त्याच्यापेक्षा जास्त औषधाचे पोते भरलेले असतात घरात. पितृदोषाचं लक्षण, सगळं अनुकूल आहे पण सुखच नाही. गाव शब्द मोडत नाही पण पोरच ऐकत नाहीत. 40 दरम्यान घरातली तरुणी माणसं मरत असतील, पती पत्नी दोघात काहीच दोष नाही पण लेकरू जन्माला येत नाही, मध्यरात्रीला जाग येते, तहान भूक लागते, हे सगळं पितृदोषाचं लक्षण आहे. या पितृदोषातून निवृत्त होण्यासाठी नारायण नागबली करतात, नाशिकला जाऊन काय काय त्रिपिंडी वगैरे अनेक कर्मकांड केल्या जातात. कुणाला गुण येतो कुणाला येत नाही, काही ना काही दोष राहतो, माणसं त्रस्त असतात. अशा सगळ्या लोकांना मला सांगायचं की ज्यांच्या पाठीमागे अशी काही पीडा आहे, अट्टहासानं रोज न चुकता, लोकलज्जेचा विचार न करता आपण रोज तांब्याभर पाणी महादेवाला घाला. माझा भगवान भोलानाथ 40 तुम्हाला काही ना काही चांगला अनुभव देईल. आणि भगवान शंकराच्या अखंड तुम्ही वर्ष रोज नित्यानं महादेवाला तांब्याभर जर पाणी घातलं तर तुमच्या जीवनातला पितृदोष कालसर्पदोष निघून जाईल. तुम्हाला सुद्धा कळणार नाही कधी दोष निघून गेला. हे महिमान भगवान शंकराच्या पूजेचं आहे. म्हणून माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, आग्रहानं सांगेन मी तुम्हाला, रोज महादेवाला तर तांब्याभर पाणी घालाच, पण श्रावण महिन्यात 2 तांबे पाणी महादेवाला अर्पण करा. भगवान शंकराची विशेष उपासना या महिन्यामध्ये केली जाते. असा पवित्र महिना, या पवित्र महिन्यामध्ये सावरगाव तळ या पवित्र नगरीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहात आजच्या सेवेसाठी तुम्ही जी भक्ती करताना ती ईश्वरापर्यंत पोहोचते बरं, काळजी करायचं काही कारण नाही. आपल्या भक्तीला बळ देणारा अभंग मी सेवेसाठी निवडला आहे. अभंग जगद्गुरू तुकोबारायांचा आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज सामान्य साधू नाही आहेत, महान संत आहेत. जगद्गुरु तुकोबारायांची ताकद सांगते मी तुम्हाला, सगळ्यांनी कान देऊन ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज, महाराजांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला
येऊन बसायचे, तल्लीन व्हायचे कीर्तन ऐकून. एकदा तर असा परिणाम झाला महाराजांच्या मनावर कीर्तनाचा. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले, महाराज मला आता हे शस्त्र चालवायचं नाही, मी अखंड भक्ती करत नामस्मरण करत माझं जीवन सन्मार्गानं व्यतीत करतो, आता हिंसा नाही करायची. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, महाराज तुमचं आणि आमचं कार्य एकच आहे, आपलं ध्येय एक आहे की आपल्याला धर्माचं रक्षण करायचं आहे. धर्माच्या रक्षणासाठी, धर्मासाठी आपण स्वतःला वाहून घ्यायचं आहे. आपले ध्येय एक आहे, फक्त मार्ग वेगळे आहेत. तुम्हाला सुद्धा धर्माचं काम करायचं आणि आम्ही देखील धर्माचं काम करतोय. फरक एवढाच आहे, आम्हाला हातात शास्त्र घेऊन धर्म सांभाळायचा आहे आणि तुम्हाला हातात शस्त्र घेऊन धर्म सांभाळायचा आहे, एवढाच फरक आहे. तुम्ही शस्त्र घ्या, आम्ही शास्त्र घेतो आणि मग आपण आपला धर्म सांभाळू. नाही तर फार दुरावस्था, तुमच्या हातात माळ शोभा देणार नाही. जर तुम्ही तुमच्या हातातले तलवार टाकून दिली तर आमच्या हातातल्या माळा तुटतील. आमच्या हातातल्या माळेचं रक्षण कोण करणार आहे? तुमच्या हाताला बळ देण्यासाठी आम्ही जप करू आणि आमच्या जपमाळेची अखंडता टिकवण्यासाठी तुम्ही हातात शस्त्र धारण करा. असा संयुक्त विद्यमानाने आपल्याला धर्म सांभाळायचा आहे. शिवाजी महाराज म्हटले ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज अधूनमधून कीर्तनाला यायचे, मुघल महाराजांच्या पाठीमागेच होते. शिवाजी महाराजांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना पकडायचं आहे का? त्यांच्या मुघली सत्तेतला हा काटा होता. स्वराज्य छोटं आहे पण त्या छोट्या स्वराज्याला जणू काही पायामध्ये काचेची अशा टोकदार काट्याची झालेली जखम, ती सल औरंगजेबाला मुघलांना सहन होत नाही. कधी स्वराज्य असं उखाडून टाकावं, कधी स्वराज्य नेस्तनाभूत करावं हे त्यांच्या डोक्यामध्ये. पण स्वराज्य उधळून लावण्यासाठी छत्रपती शिवरायांना पकडणं फार गरजेचं. शिवाजी महाराज अधूनमधून कीर्तनाला येतात हे त्यांना कळालं आणि मग शिवाजी महाराज कीर्तनात बसले ही बातमी जेव्हा मुघलांना कळाली, मुघल सैन्य महाराजांना पकडण्यासाठी आलं. मला तुकोबाऱ्यांची ताकद सांगायची, त्यांचं सामर्थ्य सांगायचं. सगळ्यांनी कान देऊन ऐका, सगळे लोक कीर्तन ऐकण्यात तल्लीन होते, सगळे कीर्तनात तल्लीन आणि बाजूनं मुघल सैनिकांनी घेरडा घातलेला आणि सगळे भक्त विठ्ठल माझा 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 ऐकण्यात, भजन गाण्यात, भजनासोबत विठ्ठल माझा विठ्ठल माझा. मुघल सैनिक तेवढ्यामध्ये शोधत होते छत्रपती शिवाजी महाराज कुठे दिसतायत का.
पण माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनाची ताकद अशी की मुघल सैनिकाला प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसायला लागला. शिवाजी महाराज तेवढ्या गर्दीत जास्त लोक नव्हती, पण त्या तेवढ्या लोकात सुद्धा त्यांना शिवाजी महाराज सापडेनात. प्रत्येक माणूस शिवरायांसारखा दिसतोय, ते डोळे चोळताय, कुणी तोंडावर पाणी मारतंय, कुणी स्वतःला चिमटा घेतंय, कुणी म्हणतंय मी जागा आहे का झोपलेलं आहे मला चेक कर, पण तिथे प्रत्येक माणूस शिवाजी महाराजांसारखा दिसतोय. कोणीतरी म्हटलं अरे एक जण जाऊन हात लावून पहा बरं. तर एक सैनिक म्हणत आता इथे प्रत्येक माणूस शिवाजी महाराजांसारखा दिसतोय, मी जाऊन हात लावला आणि मी जर शिवरायांसारखा झालो तर मलाच पकडून सोडावर देते. कोणी हात सुद्धा लावायला तयार नाही, हातही लावत नाही. आलेलं मुघल सैन्य वापस गेलं. प्रत्येक माणसाला शिवरायाचं रूप ज्यांच्या कीर्तनात प्राप्त होतं एवढं सामर्थ्य ज्यांचं, त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून तर तुकोबारायांचं वर्णन करताना धन्य तुकोबा समर्थ, अधिकाराचे महामेरू, सामर्थ्याचा मूर्तिमंत पुतळा, ईश्वरासोबत ज्यांची तुलना करावी, तुकीता तुलनेसी ब्रह्मच तुकाशी आले असं म्हणावं असे महान संत जगद्गुरु तुकोबाराया. एक भगवान परमात्मा आपल्या भक्तावरती किती प्रेम करतो एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. आपण पूजा पाठ ध्यान धारणा उपासना आषाढीची वारी एकादशीचं व्रत आठवडा भजन वारकऱ्यांची सेवा अन्नदान सप्ताहाला देणगी या सगळ्या गोष्टी करतो आपण. घरातल्या देवघरातल्या देवांची पूजा तासनतास करतो, पण चुकून आपल्या गळ्याला कोणीतरी सुरी लावावी आणि म्हणावं सांगा देव आहे की नाही. गळ्याला सुरी लागल्यानंतर आपण म्हणतो 60 वर्षापासून पूजा करतो आहे पण अजून बोलला नाही भेटला नाही मग आहे का नाही काही सांगता येत. म्हणजे भक्ती तर आहे आपली पण आपला त्याच्यावर काही नाही आहे, विश्वास नाही, आपण अपरिपक्व आहोत, आपली डळमळ अवस्था आहे. मग आपली तशी स्थिती राहू नये, आपल्या भक्तीतल्या विश्वासाला बळ देण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बिंदास्त राहा. ज्याची उपासना ज्याची भक्ती करता त्याची तो दखल घेतोय, आणि ज्या पटीत आपण त्याची भक्ती करतो ना त्या पटीत तो आपल्यावरती प्रेम करतो. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात विठोबाचा कैसा प्रेम. Oh.
बाबा।